वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. इच्छुकांच्याही पक्षश्रेष्ठींकडे येरझाऱ्या वाढल्यात. राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून जोरात चर्चा सुरू आहे. शिवसेनेतील महाविकास आघाडीतील ठाकरे गट तर युतीतील शिंदे गटाने या जागेवर दावा केलाय. एकीकडे ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून दावे प्रतिदावे होत असताना आता संभाजीनगरात हर्षवर्धन जाधवांचे भावी खासदार म्हणून बॅनर झळकलेत. त्यामुळे जाधव आता पुन्हा लोकसभा निवडणूक लढवणार का हा प्रश्न निर्माण झालाय. जाधवांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2019 लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधवांना 3.5 लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली होती. गेल्या लोकसभेत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, MIMचे इम्तियाज जलील आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात तिहेरी आणि अत्यंत चुरशीची लढत झाली होती. यात हर्षवर्धन जाधवांना मिळालेल्या मतांमुळे चंद्रकांत खैरेंच्या पदरात पराभव पडला. या निवडणुकीत MIMचे इम्तियाज जलील खासदार म्हणून संसदेत पोहोचले. आता जाधवांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या होर्डिंग्सवरून हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांनी डोकं वर काढलंय. काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन जाधवांनी हैदराबादमध्ये जाऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांच्या उपस्थितीत त्यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगरात अदालत रोडवर BRS पक्षाचं कार्यालयही सुरू केलं. विशेषतः जाधवांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांचा कांदा थेट तेलंगणात नेऊन विकल्यामुळे त्यांना चांगलाच भाव मिळाला. अब की बार किसान की सरकार असा नारा देत त्यांनी काम सुरू केलं. जाधवांनी BRS पक्षात प्रवेश केल्यामुळे त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यामुळे जाधवांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे असंही म्हटलं जात आहे. पण हर्षवर्धन जाधव लोकसभा निवडणूक लढवणार का हे आगामी काही महिन्यातच स्पष्ट होईल. जाधव निवडणूक लढतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबतच मुंबई तक या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.